रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे यांचे रवींद्र मिनी स्टोर आपल्या सेवेत. खास दिवाळी निमित्त सर्व मिनी स्टोर मध्ये 50% डिस्काउंट तसेच भरपूर व्हरायटीची धूम. आजच जवळच्या रवींद्र मिनी स्टोरला भेट द्या, तोच दर तीच सेवा. रवींद्र मिनी स्टोरचा माल कोणत्याही शाखेमध्ये चेंज करू शकता. वाचनालयाला अर्थसहाय्य करण्यासाठी प्रयत्न करू, डॉक्टर अशोकराव माने यांची ग्वाही. गाव तिथं वाचनालय ही संकल्पना 35-40 वर्षापूर्वी राबवण्याचा प्रयत्न अनेक नेत्यांनी केला, परंतु शासनाने म्हणावे तसे लक्ष न दिल्याने अनेक वाचनालयाची दुरावस्था झाली आहे. 15व्या वित्त आयोगातून वाचनालयाला अर्थसहाय्य करण्यासाठी आपण खास प्रयत्न करू अशी ग्वाही डॉक्टर अशोकराव माने यांनी दिली. शिरोळ येथील राजर्षी शाहूनगर वाचनालयाच्या सभागृहात शिरोळ तालुका ग्रंथालय संघटनेच्या वतीने कर्मचाऱ्यांना दिवाळी साहित्य वाटप करण्यात आलं. त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी उपस्थितांचं स्वागत शिरोळ तालुका ग्रंथालय संघटनेचे अध्यक्ष MS माने यांनी करून कर्मचाऱ्यांना 2 लाख विमा योजना लागू करण्यात येणार आहे. अल्प मानधनावर कर्मचारी काम करत असून शासनाने भरीव मदत देण्याची मागणी त्यांनी यावेळी बोलताना केली. या कार्यक्रमास शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई, जयसिंगपूर नगर परिषद वाचनालयाचे तारळेकर, वाचनालयाचे अध्यक्ष आनंदराव माने देशमुख, अशरफ पटेल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी शिरोळ तालुका ग्रंथालय संघटनेच्या अध्यक्षपदी MS माने यांची निवड झाल्याबद्दल संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. शेवटी आभार संचालक देशमुख यांनी मानले. महानकर न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे. तुम्ही घाबरू नका, आम्ही सर्व मंडळी तुमच्या पाठीमध्ये कायमपणे आहोत. पूर्णपणे शक्तीनं, पूर्णपणे ताकदीनं जे लागेल ती मदत आम्ही तुम्हाला करायला तयार आहे. परंतु ही तलवार टिकली पाहिजे, वाढली पाहिजे आणि लोकांना त्याच्याबद्दलचा फायदा मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन तुम्ही काम करा. या ग्रंथालय कर्मचाऱ्यांना देखील त्यांना वेळेत मानधन मिळालं पाहिजे, वेळेत त्यांची आर्थिक उन्नती झाली पाहिजे याचाही प्रयत्न करा. आज पूर्ण फुलाची पाकळी म्हणून हे जे तुम्ही मदत करताय ही आपली स्तुत्य आहे. याच्यासाठी माझ्याकडून माझ्या सुतगिरणी माझ्या परिवाराच्याकडून 5,000 रुपये मी तुम्हाला दिवाळीचं त्या लोकांना मदत म्हणून मी तुम्हाला द्यायला तयार आहे. ते अशाच पद्धतीने काम तुम्ही करत राहावं, पूर्णपणे तुमच्या पाठीमागे आम्ही आहोत एवढं सांगतो. तुम्हाला सर्वांना मनपूर्वक नमस्कार करतो.